चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. मागील काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती, त्यामुळे मागच्या वर्षी गाजलेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसाठी ते मुंबईला मतदानासाठी आले होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पिंपळे गुरुचे रहिवासी असलेल्या लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली. 1992 निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक पदी निवडून आले. त्यानंतर 1997 निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. त्यामुळे सलग 10 वर्ष त्यांनी पिंपळे गुरु महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केलं. या दरम्यान 1993 ते 1994 मध्ये ते महापालिका स्थायी समितीचे सभापती होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख झाली होती. पुढे 2000 ते 2 वर्ष पिंपरी चिंचवडचे महापौर देखील होते. पण 2004 झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय देखील मिळवला होता. त्यानंतर पुढे 2014 लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जगतापांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 2014 आणि 2019 अशा विधानसभेच्या सलग 2 भाजपच्या तिकिटावर लढवून त्यांनी जिंकल्या देखील. आपल्या राजकारणाची सुरुवात महापालिकेतून करणारे जगताप आमदारही झाले, पण त्यांची खासदार व्हायची इच्छा अपूर्णच राहिली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मागच्या वर्षी देशभरात गाजलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप अगदी व्हील चेअर वरून मतदान करायला पोहोचले होते. पक्षाच्या विजयासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वांनीच दखल घेतली होती. पण गेल्याच महिन्यात मुक्ता टिळक यांचं निधन झालं, तर आज अखेर लक्ष्मण जगताप यांनी देखील अखेरचा श्वास घेतलाय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.